नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा एक तोडगा हा एक उपाय तुम्ही नक्की तुमच्या घरी करा याने तुम्हाला खूप जास्त फायदा मिळेल लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल आणि घरात बरकत होऊ लागेल आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक तुळशीचे रोप किंवा तुळशीचे रुंदावन असतेच हा उपायसुद्धा तुम्हाला तुळशी जवळ करायचा आहे तुळशी मध्ये करायचा आहे तुम्हाला फक्त एक रुपयाचा सिक्का तुळशीमध्ये टाकायचं आहे पण कधी कसा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तुळशीमध्ये एक रुपयाचा सिक्का टाकायचा आहे एक रुपयाचा सिक्का तुमच्याकडे हवा आणि तुळशीचे रोप तर प्रत्येकाच्या घरात असतेच आता हा उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी करता येईल सोमवारपासून रविवारपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे बारा वाजेच्या आत दुपारच्या बारा वाजेच्या आत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तुम्हाला फक्त आपल्या देवघरात बसायचा आहे एक रुपयाचा सिक्का आपल्या देवघरात ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षत टाकून त्याची पूजा करायची आहे त्याला अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर तो सिक्का घेऊन तुळशीकडे जायचा आहे आणि तुळशीच्या मध्ये मातीमध्ये त्याला खाली गाडून द्यायचं आहे पेरून द्यायचं आहे आणि तो सिक्का खालीच राहू द्यायचा त्याला कधीच काढायचं नाही मातीमध्ये तुळशीचे जे माती असते त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि रोज तिथे पाणी टाकायचं पूजा करायची दिवा लावायचा तुळशीला आता हे का करायचं आहे तर मित्रांनो तुळशी म्हणजेच साक्षात लक्ष्मीचे स्वरूप असते तिथे जर आपण पैशाला लक्ष्मी मानतो जर तिथे हा पैसा असला तर आपल्या घरात बरकत येते आणि या एक रुपयाच्या सिक्क्यामुळे तुमच्या घरात कोणतीही अडचण प्रवेश करू शकणार नाही कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही आणि लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होईल घरात बरकत होऊ लागेल ज्याही दरिद्री येतात गरिबी येतात त्या समस्या तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तर तुम्हीही तुमच्या तुळशीमध्ये एक रुपयाचा सिक्का याप्रमाणे नक्की टाका तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर विचारा विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद